तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। जैव विविधता आणि परिसंस्था या आपल्या सभोवताली असलेल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मूलभूत घटक आहेत। त्यामध्ये आपल्या घराशेजारी शेतात माळरानात जंगलात आढळणारे कीटक पक्षी उभयचर प्राणी सरपटणारे प्राणी सस्तन प्राणी तसेच पाण्यामुळे आढळणारे मासे खेकडे यांचा सहभाग होतो। जैवविविधतेतील अन्न साखळीमध्ये फुलपाखरू हा एक महत्त्वाचा कीटक आहे। रंगीबेरंगी अतिशय मनमोहक अशी ही फुलपाखरे फुलांचे पिकांचे वनस्पतीचे परागीकरण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतात। फुलपाखरांचे जवळपास 74 अधिक प्रकार 32 शिराळा तालुक्यात नोंद केले आहेत। त्यातीलच एक म्हणजे ब्लू मोरमेन हे महाराष्ट्र राज्य फुलपाखरू म्हणून नमूद केले आहे। सध्या आपल्या देशाचे राष्ट्रीय फुलपाखरू निवडीची प्रक्रिया सुरू आहे। त्यामध्ये शिराळा कडेगाव पलूस आणि इस्लामपूर जैवविविधता समिती अंतर्गत प्लॅनेट अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून मदत करण्यात येईल। वाघ हा राष्ट्रीय प्राणी मोर हा राष्ट्रीय पक्षी त्याच धर्तीवर राष्ट्रीय फुलपाखरू निश्चित करण्यासाठी शुक्रवारपासून फुलपाखरांची निवडणूक सुरू झाली आहे। देशात सर्वाधिक मतांनी निवडून येणाऱ्या फुलपाखराला राष्ट्रीय फुलपाखराचा मान मिळणार आहे। या उपक्रमासाठी देशातील फुलपाखरू तज्ज्ञ एकत्र आले असून 7 वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरे या निवडणुकीत उमेदवार आहेत। देशभरातील विविध निसर्ग संस्था पर्यावरण प्रेमीतर्फे यावर्षी पहिल्यांदा सप्टेंबर महिन्यात हा फुलपाखरू महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे। राष्ट्रीय झाड फूल पक्षी आणि प्राण्याबरोबरच राष्ट्रीय फुलपाखरूही असावे अशी कल्पना देशभरातील फुलपाखरू तज्ज्ञांच्या मनात आली। लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन बैठका घेऊन सगळ्यांनी एकत्रित फुलपाखरू उमेदवाराचे निकष आणि निवडणूक प्रक्रियेचे नियोजन केले। अतिदुर्मिळाऐवजी देशात सर्वत्र आढळणारे फुलपाखरू हवे असे विविध निकष लावून पहिल्या टप्प्यात 50 फुलपाखरांची प्राथमिक यादी तयार झाली। दुसऱ्या म्हणजे शेवटच्या छाननीमध्ये अभ्यासकांनी 7 फुलपाखरांच्या प्रजातींची अंतिम निवड केली अशी माहिती या उपक्रमाचे समन्वयक दिवाकर ठोंबरे यांनी दिली। फुलपाखरू निवड अभियानात डॉक्टर कृष्णमेघ कुंटे आयझेंक किही मकर दिवाकर ठोंबरे डॉक्टर कलेश अशोक सेनगुप्ता स्वराज राज अमोल पटवर्धन हेमंत ओगले डॉक्टर विलास बर्डेकर विजय बर्वे यांसह